उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत सापडलेला शेतकरी शेतमजूर आपल्या मुलामुलींचे लग्न कसं करावं या चिंतेत असतानाच नळदुर्ग येथील कैलासवासी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 नवदाम्पत्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला. चिंतेत असलेला शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हे स्तुत्य काम या प्रतिष्ठाननं केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत सापडलेला शेतकरी आणि शेतमजूर आपल्या मुलामुलींचे लग्न कसे करावे या चिंतेत असताना नळदुर्ग येथील कैलासवासी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 नवदाम्पत्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. चिंतेत असलेल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबियांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे कैलासवासी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान यांच्याकडून दिनांक 27 एप्रिल रोजी गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कैलासवासी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 6 वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम तुळजापूर तालुक्यात राबवला जात असून आतापर्यंत 100 वधूवरांचे लग्न लावून देण्यात आलं आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून नवदाम्पत्यांना वृक्ष देऊन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला आहे. नवरीला मणी मंगळसूत्र आणि जीवनावश्यक संसार उपयोगी वस्तू तथा 5 भांडी आणि वधू आणि वरांना कपडे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहेत. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव जगदाळे आणि त्यांच्या पत्नी आशाताई जगदाळे तसेच नळदुर्गच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांनी सर्वच वधूंचे कन्यादान केले. व्यासपीठावर हरिभक्त पारायण गुरुवर्य गृहिणीनाथ महाराज औसेकर गोकुळतात्या शिंदे यांच्यासह दिग्गज नेते तथा मंडळी आणि वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळाच्या सुटकाऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशानं कैलासवासी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीनं आज विवाह सोहळा मोठ्या थाटा संपन्न झाला आहे. MKN साठी सतीश राठोड उस्मानाबाद. अतिशय अडचणीत असते, कारण याला मुख्य कारण म्हणजे पैसा असतो. कारण पैसा कोणाकडे कमी असतो, पैसा कोणाकडे जास्त असतो आणि कोणाकडे युनिटी आपण ज्याला म्हणतो काम करणारी माणसं ती नसतं. अशामुळे माणूस शेवटी कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी झाला की माणूस होतो आत्महत्येकडे वगैरे प्रवृत्ती.